तालुक्यातील घाटनांद्रासह परिसरात सलग सुरू असलेल्या पावसामुळे सोमवार रोजी सर्वत्र धुळी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत आहे. त्यातच 5-6 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सोमवार रोजी पहाटे सर्वत्र धुळी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या निर्माण झालेल्या धुळी सदृश परिस्थितीमुळे वाहनधारकांना सकाळी लाईटे लावून आपली वाहने चालवावी लागली. तर या वातावरण बदलाचा सर्वात जास्त परिणाम मानवी जीवनासह शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या खरीपाच्या पिकांवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. घाटनांद्रासह परिसरात गेल्या आठवड्याभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ऐन हुरड्यात आलेल्या मका, कपाशी, भुईमुग आदी पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय काही शेतकऱ्यांच्या मका देखील आडव्या पडल्या आहेत. यामुळे यावर्षी शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. उधार उसनवार करून शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शेतांमध्ये पिकांची लागवड केली होती. त्यातच आता सुरू असलेल्या पावसामुळे व बदलत्या वातावरणामुळे पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. तर अतिप्रमाणात झालेल्या पावसामुळे मका, कपाशी ही पिके हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर सोमवार रोजी पहाटे सर्वत्र धुळी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे सर्वत्र दाट धुके दाटले होते. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला असल्याचे जाणवत होते. तर वाहनधारकांना सकाळच्या वेळी लाईटे लावून मोठ्या कसरतीने वाहन चालवावी लागली. धुके इतके दाट होते की समोरचे वाहन जवळ येईपर्यंत स्पष्ट दिसत नव्हते. इतक्या मोठ्या प्रमाणात धुके पडले होते. तर हे वातावरण सकाळी 10 वाजेपर्यंत राहिल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते. वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा.